महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांनी 90 दिवसात दोषारोप पत्र दाखल झाले नाही म्हणून डिफॉल्ट जामीनसाठी अर्ज केला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SMA सय्यद यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू असून शुक्रवारी त्याच्या अर्जावर निकाल होणार आहे.